हाय हेलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी, राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर हा इंटरव्ह्यू करायला मला खूपच आज भारी वाटते, कारण मी आज ज्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू करते ती व्यक्ती माझ्या शाळेमध्ये मला चित्रकला शिकवायची. माझ्या शाळेतले सर पांडुरंग भारती आज आपल्यासोबत आहेत आणि जिंदगानी या सिनेमात ते आपल्याला दिसणारे. 11 तारखेला सिनेमा रिलीज होतोय. सर, जसं मी म्हटलं, मला खूप भारी वाटतंय तुमच्याशी गप्पा मारताना. म्हणजे विद्यार्थिनी म्हणून आपण बोललो आहे आणि आज डिरेक्टली तुमचा इंटरव्ह्यू मी करते. सगळ्यात आधी कसे आहात? मस्त, अगदी छान. आणि मलाही खूप छान वाटलं, तू एवढ्या उंचीपर्यंत पोचलीस त्याचा मला अभिमान आहे. हो, अगदी अगदी. आणि सर्व शिक्षकांना सुद्धा अभिमान आहे. थँक्यू सो मच. जिंदगानी हा सिनेमा रिलीज होतोय 11 तारखेला आणि महत्वाची व्यक्तिरेखा आहे सिनेमातली. सगळ्यात आधी जिंदगानी तुमच्या नजरेतनं कसं आहे? जिंदगानी खूप सिनेमा छान आहे. म्हणजे सगळ्यांनी सांगितलंच असेल तुम्हाला आता की निसर्गाचा विचार करून सगळा सिनेमा लिहिलेला आहे. निसर्गावरती संपूर्ण आहे आणि लोकेशन एवढं सुंदर आहे, म्हणजे अगदी तुम्ही सिनेमा बघायला गेलात तर तुमचे डोळे तृप्त होतील एवढं सौंदर्य आमच्या कॅमेरामध्ये टिपलेलं आहे. आणि गाणी तर अत्यंत सुंदर झालेली आहे. स्टोरीच्या बाबतीतही बहुतेक तुमची चर्चा झाली असेल, पण माझा रोलही छान आहे आणि एकंदरीत सिनेमा उत्तम झालेला आहे. काय नेमकी कशी आहे भूमिका? कारण आजवर सर तुम्हाला वेगवेगळ्या भूमिकेमध्ये प्रेक्षकांनी पाहिलं आहे, जिंदगानी या सिनेमातली भूमिका तुमची कशी? हां, जिंदगानी सिनेमातली भूमिका जी आहे ती विनोदी पद्धतीने सरपंच जो आहे तो मी रंगवलेला आहे. आतापर्यंत ज्या सिनेमामध्ये आपण सरपंच बघितला असेल प्रेक्षकांनी की खूप विलन सरपंच असतात, काहीतरी लोकांना त्रास देणारे सरपंच असतात, पण हा सरपंच तसा नाही आहे. तो गरीब आहे, खरं तर त्या गावात तो घरजावही असतो, पण तरीसुद्धा गावातल्या लोकांनी त्याला सरपंच केलेलं असतं, या पदापर्यंत तो पोचलेला असतो. आणि खूप मदत करणारा आहे, सर्वांना सांभाळून घेणारा आहे. जी काही आश्रित कुटुंब येतात दुसऱ्या गावातून त्या गावामध्ये राहायला, तर त्यांना तो खूप मदत करतो. सगळ्या लोकांना समजून सांगतो की बाबा हे यांना आपण सांभाळून घेऊया, अशा पद्धतीने त्या सर्वांना सांभाळून घेणारा पॉझिटिव्ह सरपंच आहे. तुम्ही आत्ताच म्हणालात की बाकी सरपंचांपेक्षा वेगळा आहे. सर, बॅकस्टेज जरा तयारी करावी लागली असणार ना भूमिकेसाठी? हो, नक्कीच नक्कीच. मी खूप सिनेमे बघितले असे सरपंच असलेले, पण त्याचा उपयोग नाही झाला कारण ते वेगळे होते आणि हा सरपंच खूप वेगळा आहे. जेव्हा मला आमचे दिग्दर्शक विनायक साळवी यांनी स्क्रिप्ट दाखवली मला, तेव्हा माझ्या लक्षात आलं की नाही, काहीतरी वेगळं आहे. म्हणजे आपल्याला काहीतरी स्कोप आहे वेगळं करण्यासाठी. मग मला मजा आली करताना. म्हणजे सर, आता म्हणजे मी फेसबुकवरनं म्हणा किंवा मालिकांमधून तुमच्या भूमिका बघितल्या, तेव्हा नेहमी मला एक प्रश्न पडतो की शाळेतली नोकरी, चित्रकला शिक्षकाची आणि अभिनय, या परस्पर दोन भिन्न गोष्टी आहेत. शेवटी कला एक आहे पण भिन्न गोष्टी आहेत, ते कसं मॅनेज करतात? खरं सांगू का की सांगायचं म्हणजे मी कला शिक्षक आहे, म्हणजे ड्रॉइंग आपला विषय आहे, त्याच्यासोबत नृत्य, नाट्य, गायन, वादन ह्या कला असतातच. तर शाळेतले जे मुख्याध्यापिका आहेत त्याही मला सपोर्ट करत असतात, मेधा कुलकर्णी मॅडम. संस्थेचे जे पदाधिकारी आहेत सर्व, तेही मला मदत करत असतात की तुम्ही करा, पण मी माझ्या ज्या हक्काच्या रजा असतात त्या टाकून मी हे सगळं करत असतो आणि मॅनेज करायला काही प्रॉब्लेम नाही आहे. तसा माझा विषय गमतीचा असल्यामुळे मुलांनाही मजा वाटते आणि त्यांनाही मी या इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल तर त्याचे काही क्ल्यू देत असतो, काही ऑडिशन असतात त्या मी त्यांना सांगत असतो. तर आपली मुलंसुद्धा खूप पुढे गेलेली आहेत. आता तुझंच उदाहरण आहे, तर आपल्या शाळेच्या अदिती सारंगधर असतील किंवा अनेक आहेत आपल्या शाळेचे विद्यार्थी, ते आज इंडस्ट्रीमध्ये छान पद्धतीने काम करत आहेत. सिनेमा आता तयार झाला आहे, 11 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय जिंदगानी. काय अपील कराल सगळ्या प्रेक्षकांना थिएटरमध्ये येऊन सिनेमा पाहायचा? हां, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सुंदर लोकेशन आहे आमच्या सिनेमाची, तुमचे डोळे खूप तृप्त होतील ते बघून. आणि गाणी अत्यंत सुंदर झालेली आहे. अजय दादा यांनी एक गाणं खूप हृदयस्पर्शी गाणं आहे ते, अगदी म्हणजे गाणं लागलं ना तर डोळ्यात पाणी येतं असं आहे संगीत दिलेलं आहे आमचे संगीतकार जे आहेत विजय गवंडे त्यांनी. आणि बेला शिंदेंची एक लावणी आहे, त्या लावणीमध्ये मी सरपंच म्हणून धमाल केलेली आहे. हां, तुम्ही बघायला लावणी तेव्हा तुमच्या लक्षात येईल. परत एक आता शिवजयंती येते, त्यानिमित्ताने एक सर्वधर्म समभाव असं एक गाणं जयंतीचं आमच्या सिनेमामध्ये आहे. आणि लव सॉन्ग आहे आता येते, रिलीज होईलच आमच्या हिरोईनचं. ते अशी चार गाणी आहेत, चारही गाणी अगदी श्रवणीय झालेली आहेत आणि तुम्हाला सिनेमा बघताना मजा येईल. कुठेही वल्गरिटी नाही आहे, कुठेही शिवी नाही आमच्या सिनेमामध्ये. अत्यंत सुंदर सिनेमा आहे, सहकुटुंब जाऊन तुम्ही सिनेमा बघू शकतात. थँक्यू सो मच सगळ्या दीदी, तुम्ही इथे आलात, वेळ दिला आणि इतक्या छान गप्पा मारल्या. ऑल द बेस्ट सर तुम्हाला या निमित्ताने आज
वेगळ्या काहीतरी गप्पा मारता आल्या आपल्याला. पहिल्यांदा मी तुमचा इंटरव्ह्यू केला, थँक्यू सो मच त्यासाठी आणि ऑल द बेस्ट सर. थँक्यू थँक्यू राजश्री मराठीचं आणि स्पेशली तुझं खूप खूप धन्यवाद, तू मला छान पद्धतीने बोलतं केलंस. थँक्यू थँक्यू.